रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. मात्र जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या ग्रामीण मार्गांची आणि इतर जिल्हा मार्गांची देखील दयनीय अवस्था झाली आहे. जून ते ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपयांच्या निधीची चणचण भासती आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांपैकी इतर जिल्हा मार्ग 131 आहेत, तर ग्रामीण रस्ते 3317 आहेत. त्याचप्रमाणे पूल, मोऱ्या, साकव यांची देखील दयनीय अवस्था झाली असून याबाबत शासनाकडे दुरुस्तीच्या निधीचे प्रस्ताव पाठवले. याबाबत जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती विनोद झगडे यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आपल्या सर्वच कोकणवासींसाठी असलेला एक मोठा सण आहे आणि त्यानिमित्तानं मुंबई पुण्यावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे कोकणामध्ये येत असतात आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी त्यामुळे प्रत्येक वेळेपेक्षा जास्त या ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे आणि दुरावस्था आलेली आहे आणि त्यासाठीच आपल्याला आम्हाला सेनाप्रमुखांचे आदेश आहेत. तसेच आमच्या जिल्ह्याचे खासदार विनायकजी राऊत साहेब असतील, आमचे सर्व सन्माननीय आमदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, यांच्या सर्वांनी आम्ही या ठिकाणी रस्त्याची पाहणी करून वेळोवेळी पहिले या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे खड्डे भरण्याचं काम आपण गणपतीपुळे निश्चित आपण त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून येथील आपल्या स्थानिक व्यवसायकांना वाहतूक व्यवसायांना देखील जो काही त्रास होतो तो निश्चित कमी होईल याची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन नक्कीच बांधकाम विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई पुण्यातून चाकरमानी गणपती येत असतात आणि त्यानिमित्तानं अनेक साथीचे आजार देखील यातून गावागावात जे साथीच्या आजारांचे सुद्धा लागण होत असते किंवा होत असते त्या देखील काही खबरदारी घेण्यासाठी असं आपला आमचा आरोग्य विभाग आपला निश्चित आपण त्या ठिकाणी लक्ष ठेवलेला आहे आणि या दोन्ही गोष्टी म्हणजे रस्ता आणि आरोग्य यामध्ये निश्चित आपण या सणामध्ये काळजी घेणार आहोत आणि त्याच्यावर असणारे उपाययोजना नक्की आपण करणार आहोत.